नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात यज्जे फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, यज्जे फार्मा यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसा जसा पेपर जवळ येत आहे तसं तसं इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ते माझ्या डोक्यामध्ये येत आहेत, ते मी आपल्याला व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगत आहे। आणि असाच एक टॉपिक की ज्यावर एक्झाममध्ये 100% प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे की जे अँटीबायोटिक्स आहेत तर त्या अँटीबायोटिक्स कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम दाखवतात किंवा त्यांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशी आहे, तर ते बघण्या अगोदर आपल्याला नेमकं बॅक्टेरियल सेल्स अँटीबायोटिक्स हे जे आहे ते अँटीबॅक्टेरियल्स असतात, म्हणजे बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमध्ये ते यूज करतात, म्हणजे अँटीबॅक्टेरियल असतात। मग जी बॅक्टेरियल सेल आहे त्याच्यामध्ये कोणकोणते सेल ऑर्गॅनल्स आहेत आणि त्या सेल ऑर्गॅनल्सवर ते ॲक्ट होऊन त्याचं इनिबिशन करतात, हे तुम्हाला व्यवस्थित समजायला हवं। तर बघा, आपण याच्यामधले 2-3 महत्त्वाचे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत तर ते बघूया। तर बघा, प्रोकॅरियोटिक सेल आहे म्हणजे बॅक्टेरियल सेल आहे एक, यामध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं। त्यामध्ये काय दिलेलं बघा, इथं तुम्ही सायटोसोल आहे, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन दिलेलं आहे। तर आपण महत्त्वाचे इथं डिस्कस करू। बघा, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते एक महत्त्वाचा रोल प्ले करते बॅक्टेरियल सेल मध्ये। आलं लक्षात? म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं, ज्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत, जसं की सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, DNA, RNA, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची इंटिग्रिटी मेंटेन करतं। फॉर एक्झाम्पल, प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून काही महत्त्वाचे न्यूट्रियंट सेलच्या बाहेरून आतमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात, त्यानंतर काही टॉक्झिक्स मटेरियल सेलच्या आतून बाहेर जाऊ शकतात। आलं लक्षात? तर हे व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम कोणाचं राहतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं राहतं। मग त्यानंतर आहे सेल वॉल सुद्धा असते याच्यामध्ये। तर ही बघा, ही सेल वॉल आहे। तर सेल वॉलचं काम काय असतं, रिजिडिटी मेंटेन करणं। ही जी पूर्ण सेल आहे या सेलची रिजिडिटी मेंटेन करणं, म्हणजे एक्स्टर्नल प्रेशर जर त्यावर काही आलं, फॉर एक्झाम्पल एखादं सेल जर आपण हायपरटोनिक सोल्युशनमध्ये टाकली किंवा हायपोटोनिक सोल्युशनमध्ये टाकली, तर व्यवस्थित सेल म्हणजे श्रिंकही झाली नाही पाहिजे आणि काय म्हणजे तुटलीही नाही पाहिजे किंवा ब्रस्टही नाही झाली पाहिजे, तर ते व्यवस्थित प्रेशर बियर करणं हे कोणाचं काम असतं, सेल वॉलचं। मग सेल वॉल कशापासून बनलेली आहे बॅक्टेरियाची, तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो। पेपरमध्ये यावर प्रश्न विचारला जातो, महत्त्वाचा प्रश्न आहे, मीही सांगू शकलो असतो, पण ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे तर ते तर कमेंट बॉक्समध्ये टाकतील, पण ज्यांना माहीत नाही तर ते सर्च करून टाकतील, म्हणजे त्यांना थोडंसं तेवढं वाचन होऊन त्यांना ते पेपरसाठी मदत होईल। तर सेल वॉल कशापासून बनलेली आहे बॅक्टेरियाची, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। ॲज वेल ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ती सुद्धा कशापासून बनलेली आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। हे दोन जे सेल ऑर्गॅनल्स किंवा जे सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन आहेत कंपोनंट्स, ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात बॅक्टेरियाचं काय करण्यासाठी, रिजिडिटी मेंटेन करण्यासाठी किंवा न्यूट्रिशनल किंवा एन्व्हायरमेंटल सपोर्टसाठी। त्यानंतर एक महत्त्वाचं जे आहे तर ते आहे ऑर्गॅनल प्लाझ्मिड किंवा DNA। आता हे जे DNA आहे ना, याचं खूप महत्त्वाचं फंक्शन असतं बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये। हे काय करतात, कोणताही DNA काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, किंवा मग प्रोटीन सिंथेसिस आणि जे RNA सिंथेसिस आहे हे मेंटेन करण्यासाठी किंवा रेग्युलेट करण्यासाठी DNA खूप महत्त्वाचा असतो। तर हे फंक्शन DNAचे आहे। मग त्यानंतर एक आहे रायबोझोम्स। आता हे जे रायबोझोम्स असतात ते बॅक्टेरियामध्ये 70S युनिट असतात, याचे दोन सब युनिट पडतात 70S रायबोझोमचे, एक म्हणजे 30S सब युनिट आणि एक म्हणजे 50S सब युनिट। 30S सब युनिट आणि 50S सब युनिट असे दोन कंपोनंट पडतात आणि रायबोझोमचं मेन फंक्शन असतं प्रोटीन सिंथेसिस। आलं लक्षात? तर हे महत्त्वाचे जे 4 कंपोनंट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित काय करायचे समजून घ्यायचे किंवा याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची आहे। मग आता बघा, अँटीबायोटिक जे आहेत ते कशाप्रकारे ॲक्ट होतात नेमकं बघा। अँटीबॅक्टेरियल ड्रग्स आपण आता इथं क्लासिफिकेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा इथं काय दिलं त्यांनी पहिल्यांदा, इनिबिट सेल वॉल सिंथेसिस, म्हणजे असे अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक ते काय करतात, सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतात। आता सेल वॉल सिंथेसिस ही जी बॅक्टेरियाची सेल आहे त्याची वॉल जी आहे ही रिजिडिटी मेंटेन करते किंवा एक्सटर्नल प्रेशर बिअर करण्यासाठी मदत करते। मग हे जर सेल वॉल सिंथेसिस आपण काय केली, इनिबिट केली, तर याची रिजिडिटी मेंटेन राहील का? मग बाहेरील एन्व्हायरमेंटपासून या आतमधल्या एन्व्हायरमेंट जे आहे याच्यामधलं कंपोनंट्स आहेत, तर याची सुरक्षा कुणी करू शकेल का? नाही करू शकेल। त्यामुळे काय होईल, ही सेल काय होईल, डेड होईल किंवा मरून जाईल। त्यामुळे आपल्याला ॲज अ अँटीबॅक्टेरियल इफेक्ट भेटून जाईल। तर हे एकदम व्यवस्थित मेकॅनिझम आहे। तर बघा, हे तुम्हाला पेपरमध्ये जो क्वेश्चन विचारतात, तर असा क्वेश्चन विचारतात की खालीलपैकी कोणतं असं अँटीबायोटिक आहे की ते सेल वॉल सिंथेसिस काय करतं, इनिबिट करतं। तर याचं एक्झाम्पल तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत। याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक कोड आहे बघा, PCBCMV। काय? PCBCM।
पी सी बी सी एम हुई असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पी म्हणजे काय तर पेनिसिलिन, सी म्हणजे काय तर सेफॅलोस्पोरिन, बी म्हणजे काय तर बॅसिट्रॅसिन, सी म्हणजे काय तर सायक्लोसेरिन, त्यानंतर यम म्हणजे काय तर मोनोबॅक्टम्स, व्ही म्हणजे काय व्हँकोमायसिन. तर तुम्हाला हा कोड लक्षात ठेवायचा आहे. अँटीबायोटिक्स विच ऍक्ट बाय इनहिबिटिंग सेल वॉल सिंथेसिस, काय आहे कोड? पी सी बी सी एम व्ही. पी सी बी सी एम व्ही. पी म्हणजे पेनिसिलिन, सी म्हणजे सेफॅलोस्पोरिन, बी म्हणजे बॅसिट्रॅसिन, सी म्हणजे सायक्लोसेरिन, एम म्हणजे मोनोबॅक्टर आणि व्ही म्हणजे व्हँकोमायसिन. खूप म्हणजे हे एक्झाम्पल्स पेपरमध्ये विचारलेले आहेत की बा जे पेनिसिलिन आहे तर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर काय आहे त्याचं मेकॅनिझम? इट इनहिबिट द सेल वॉल सिंथेसिस, त्यामुळे बॅक्टेरिया काय होतो, डेड होतो. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर बघा, सेकंड आहे कॉज लिकेज फ्रॉम द सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेनचं सुद्धा महत्त्वाचं कार्य तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. सेल मेम्ब्रेन जी आहे ती काय करते की याच्यामधून वॉटर वगैरे आत येऊ देतं, त्यामुळे जे रिक्वायरमेंट आहे त्याच्या व्यवस्थित काय होतात, पूर्ण होतात बॅक्टेरियाचा, किंवा काही न्यूट्रियन्स आतमध्ये येऊ देतं, त्यामुळे काय होतात जे रिक्वायरमेंट्स आहेत त्यांच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ते सुद्धा पूर्ण होतात, किंवा मग जे टॉक्झिक मटेरियल आहेत त्यांना बाहेर जाऊ देते सेल मेम्ब्रेन. मग आता मला सांगा, जर ही सेल मेम्ब्रेन व्यवस्थित नसली किंवा ही जर लीक झाली किंवा ही तुटली, समजा आता लीक झाली म्हणजे तुटली, तर याच्यामधले जे टॉक्झिक मटेरियल आहेत ते बाहेर जातील जास्त प्रमाणात, किंवा जे महत्त्वाचं मटेरियल काय सेल ऑर्गॅनल्स आहेत ते सुद्धा बाहेर पळून जातील, आलं लक्षात, किंवा लीक होतील, त्यामुळे काय येईल, बॅक्टेरियाची इंटिग्रिटी काय राहणार नाही, मेंटेन राहणार नाही, त्यामुळे सुद्धा बॅक्टेरियाज काय होतील, मरतील, किल होतील, आलं लक्षात. तर असे अँटीबायोटिक्स की ते कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात, बाय लिकिंग द सेल मेम्ब्रेन. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे तर तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, अ पी सी बी, अ पी सी बी. आता तुम्हाला तिकडे पी सी बी सी एम हुई असं सांगितलं मी, आणि इथं ए पी सी बी म्हणजे अ पी सी बी, ए म्हणजे आर्टिकल आहे तुम्हाला माहिती आहे ना, ए पी सी बी हे तुम्हाला मेम्ब्रेनवरून लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. कॉज लिकेज फ्रॉम द सेल मेम्ब्रेन. तर आता ए म्हणजे काय तर अँपोटेरिसिन बी. आता अँपोटेरिसिन बी जे आहे हा ड्रग सध्या कोविडमध्ये खूप चांगल्या प्रकारे यूज केला गेला, तर त्याचा महत्त्वाचा यूज तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर बघा पी म्हणजे काय, तर पी म्हणजे पॉलीमिक्झिन, सी म्हणजे कोलिस्टीन, आणि बी म्हणजे बॅसिट्रॅसिन. आता बी जे आहे बॅसिट्रॅसिन ते दोन्ही प्रकारे ऍक्ट होतात, म्हणजे सेल वॉल सिंथेसिस सुद्धा इनहिबिट करतं आणि सेल मेम्ब्रेनचं लिकेज सुद्धा करतं, दोन्ही प्रकारे ऍक्ट होतं. तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं काय आहे कोड, अ पी सी बी, अ फॉर अँपोटेरिसिन बी, पी फॉर पॉलिमिक्झिन, सी फॉर कोलिस्टीन आणि बी फॉर बॅसिट्रॅसिन. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इनहिबिट द प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट करणारे ड्रग्स कोणते? आता प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट प्रोटीनचे, समजा आता फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया जे आहेत, बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये प्रोटीन्सची गरज असते, किंवा त्यांना ते त्यांचे जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते मेंटेन करण्यासाठी प्रोटीन गरजेचे असतात. जसे आपल्याला गरजेचे असतात तसे त्यांनासुद्धा गरजेचे असतात. मग आता बघा, जर प्रोटीन सिंथेसिस जर इनहिबिट केलं तर त्यांचे जे मेन फंक्शन आहेत जे की प्रोटीन्सवर डिपेंड आहेत ते करू शकतात का? नाही करू शकणार. त्यामुळे सुद्धा काय होईल, बॅक्टेरियल सेल काय होईल, डेड होईल किंवा मरून जाईल. मग असे कोणते अँटीबायोटिक्स आहेत की ते काय करतात, प्रोटीन सिंथेसिस काय करतात, इनहिबिट करतात? तर तुम्हाला इथं त्याचं एक्झाम्पल बघायचं आहे. बघा टेट्रासायक्लिन, त्यानंतर क्लोरामफिनिकॉल, इरेथ्रोमायसिन, क्लिंडामायसिन आणि लिनोझोलाइड. तर तुम्हाला याचा व्यवस्थित कोड वगैरे तयार करायचा आहे. तुमच्या लक्षात जर माझ्या लक्षात आला नाही, तुमच्या लक्षात तर आला याचा कोड, तर तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर बघा, तसा सिम्पल कोड जर म्हटलं तर टी एल सी, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी तुम्हाला माहीत असेल, टी एल सी, प्रोटीन टी एल सी असं तुम्ही काहीतरी करू शकता. टी म्हणजे टेट्रासायक्लिन, एल म्हणजे लिनोझोलाइड, सी म्हणजे क्लिंडामायसिन आणि क्लोरामफिनिकॉल, आणि ई म्हणजे काय तर इरेथ्रोमायसिन म्हणजे मॅक्रोलाइट्स अँटीबायोटिक. मग इरेथ्रोमायसिन सुद्धा येईल त्याच्यामध्ये, अजिथ्रोमायसिन सुद्धा येईल, क्लॅरिथ्रोमायसिन सुद्धा येईल. तर हे सर्व प्रकारचे ड्रग काय करतात, दे इनहिबिट द प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस कसं इनहिबिट करतात, बाय इनहिबिटिंग रायबोझोमल सब युनिट. मग मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे की 30S सब युनिट कोण इनहिबिट करतं, कोणते अँटीबायोटिक इनहिबिट करतात, आणि 50S सब युनिट कोणते अँटीबायोटिक इनहिबिट करतात. मला याचे एक्झाम्पल्स माहीत आहे, माझ्याकडे कोडसुद्धा तयार आहे, पण तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्च करू शकता, किंवा कोणत्या बुक्समध्ये काय करू शकता बघू शकता, आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतर बघा, कॉजेस मिस रिडिंग ऑफ एम आर एन ए अफेक्ट द परमेबिलिटी. आता हे जे एम आर एन ए आहेत, तर एम आर एन एचं मेन फंक्शन काय असतं, मॅसेंजर आर एन ए आपण त्यांना म्हणतो. तर एम आर एन एचं मेन फंक्शन असतं जे जेनेटिक इन्फॉर्मेशन कोणापासून कंडक्ट करणं, डी एन एकडून, म्हणजे डिऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड जे आहे याच्याकडून जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करणं, कंडक्ट करणं, आणि
प्रोटीन सिंथेसिस साठी मदत करणं लक्षात ठेवा हे कशाचं फंक्शन आहे एमआरएनएचं मग आता मला सांगा जर मिस रीडिंग म्हणजे बरोबर मेसेंजर आरएनए जर व्यवस्थित मेसेज इथून ट्रान्सफर केला आणि डीएनए पासून प्रोटीन सिंथेसिस साठी तर प्रोटीन सिंथेसिस व्यवस्थित होतील का नाही होणार लक्षात तर त्यामुळे काय होईल बॅक्टेरियल सेल वॉल डेड होऊ शकतं त्यामुळे याचे एग्जांपल्स कोणते आहेत बघा अमायनो ग्लायकोसाइड्स स्ट्रेप्टोमायसिन जेंटामायसिन ऑदर्स म्हणजे अमायनो ग्लायकोसाइडचे एग्जांपल त्यांनी इथं सांगितले ते काय करतात मिस रीडिंग ऑफ एमआरएनए त्यानंतर बघा इनहिबिट डीएनए गायरेज आता डीएनए गायरेज जे एन्झाइम आहे तर डीएनए रिप्लिकेशन जे असतं बॅक्टेरियामध्ये तर डीएनए रिप्लिकेशनसाठी काय असतं खूप महत्त्वाचं असतं कोण डीएनए गायरेज त्याचं जे फंक्शन असतं ते सुपर कॉइलिंग असतं सुपर कॉइलिंग किंवा सुपर फोल्डिंग जे असतं ते याचं फंक्शन असतं डीएनए गायरेजचं जे की रिप्लिकेशनमध्ये एक महत्त्वाचा काय आहे प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे तर मग डीएनए गायरेज एन्झाइम जर इनहिबिट केलं कोण अँटीबायोटिक्सनं त्यामुळे काय होईल व्यवस्थित डीएनए रिप्लिकेट होणार नाही त्यामुळे सुद्धा काय होईल जे बॅक्टेरियाज आहेत ते काय त्यांचे फंक्शन परफॉर्म करू शकणार नाहीत किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करू शकणार नाहीत स्टोअर करू शकणार नाहीत त्यामुळे ते काय होऊ शकतात डेड होऊ शकतात तर त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत डीएनए गायरेज इनहिबिटर जे आहेत अँटीबायोटिक्स सिप्रोफ्लोक्झासिन किंवा अदर फ्लुरोक्विनोलोन्स म्हणजे लिओफ्लोक्झासिन असे जे आहेत तर हे वेगवेगळे जे क्लासेस आहेत ते आपण व्यवस्थित क्लासिफिकेशनच्या अंडरमध्ये बघणारच आहोत तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे सिप्रोफ्लोक्झासिन किंवा अदर काय फ्लुरोक्विनोलोन्स त्यानंतर बघा असे काही अँटीबायोटिक किंवा अँटीबॅक्टेरियल्स ड्रग आहेत की ते काय करतात डीएनए फंक्शन काय करतात इंटरफेअर करतात आता डीएनए फंक्शन जे इंटरफेअर करणारे अँटीबायोटिक्स आहेत तर ते कोणते आहेत बघा रिफॅम्पिसिन जे आहे ड्रग तो काय करतो डीएनए फंक्शन काय करतो इंटरफेअर करतो तर तुम्हाला माहीत असेल किंवा याचं मेकॅनिझम खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेलं आहे की रिफॅम्पिसिन कोणत्या एन्झाइमला इनहिबिट करतो तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे खूप बेस्ट क्वेश्चन आहे तुम्हाला यायलाच हवा त्यानंतर लास्ट आहे बघा इंटरफेअर विथ द इंटरमिडिएट मेटाबॉलिझम बघा कोणताही एखादा जे महत्त्वाचं जे मॉलिक्युल असतो तर काही स्पेसिफिक सिंथेसिससाठी महत्त्वाचा असतो जसं की फोलिक ॲसिड सिंथेसिससाठी म्हणजे जे बॅक्टेरियाज आहेत त्यांचं फोलिक ॲसिड सिंथेसिस करण्यासाठी पाबा PABA म्हणजे पॅरा अमायनो बेंझोइक ॲसिड हे खूप महत्त्वाचा काय असतो घटक असतो मग काही काही ड्रग काय करतात या पाबाचं कन्व्हर्शन फोलिक ॲसिड करण्यासाठी वेगवेगळे एन्झाइम्स लागतात इंटरमिडिएटरी एन्झाइम्स लागतात मग ते काही काही ड्रग काय करतात इंटरमिडिएटरी एन्झाइम्स काय करतात इनहिबिट करतात जसं की डायहायड्रोफोलेट रिडक्टेज नावाचं एन्झाइम लागतं पाबाचं कन्व्हर्शन आय थिंक डायहायड्रोफोलेटमध्ये करण्यासाठी लक्षात त्यानंतर डायहायड्रोफोलेटचं कन्व्हर्शन फोलिक ॲसिड किंवा टेट्राहायड्रोफोलेटमध्ये करण्यासाठी कशाचं कोणतं एन्झाइम लागते तर आय थिंक डायहायड्रोटेरोएट सिंथडेज नावाचं एन्झाइम लागतं मग सल्फोनामाइड काय करतात हे डायहायड्रोटेरोएट सिंथडेज नावाचं एन्झाइम करतात ब्लॉक करतात त्यामुळं जे डायहायड्रोफोलेट आहे तर त्याचं कन्व्हर्शन कशात होणार नाही टेट्राहायड्रोफोलेटमध्ये होणार नाही आणि फोलिक ॲसिड सिंथेसिस होणार नाही आणि बॅक्टेरिया जे आहेत त्यांना जगण्यासाठी फोलिक ॲसिड हे काय असतं महत्त्वाचं असतं मग असे ड्रग काय करतात जे इंटरफेअर करतात कशातनी इंटरमिडिएट मेटाबॉलिझम त्यामुळे बॅक्टेरियल काय होऊ शकतो डेड होऊ शकतो मरू शकतात ते कोणकोणते आहेत मग तर सल्फोनामाइड सल्फोन्स ट्रायमिथोप्रिन काय करतो डायहायड्रोफोलेट रिडक्टेजला काय करतो इनहिबिट करतो मग त्यामुळे जे पाबा आहे त्याचं कन्व्हर्शन डायहायड्रोफोलेटमध्ये होणारच नाही त्यानंतर पायरिमिथामाइन पॅरामॅनोसोलिक ॲसिड सॅलिसिलिक ॲसिड मेट्रोनिडाझोल हे सुद्धा त्याचे एक्झाम्पल्स आहेत अशा प्रकारचे अँटीबॅक्टेरियल ड्रग्स आहेत ते व्यवस्थित काय करतात काम करतात तर हे खूप महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन विचारतात की खालीलपैकी कोणता ड्रग आहे की जो लिकेज करतो सेल मेम्ब्रेनचं किंवा डीएनए गायरेज इनहिबिट करतो किंवा डीएनए फंक्शन इंटरफेअर करतो किंवा इंटरमिडिएटरी मेटाबॉलिझम काय करतो इंटरफेअर करतो तर याचे एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित पाठ असायला हवे त्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे तुमचे जे मित्र आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त त्यांना व्यवस्थित हा व्हिडिओ समजला पाहिजे की कोणतं अँटीबॅक्टेरियल ड्रग किंवा अँटीबायोटिक कशाप्रकारे ॲक्ट होतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र